पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत असं विधान संजय राऊतांनी केलं तसं त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा असं विधान केलंय बरोबर वर्षापूर्वी याच महिन्यात पंतप्रधान पदाच्या बाबतीत अशाच चर्चा रंगल्या होत्या तेव्हा आदित्य ठाकरेंनी आपण दिल्लीत बसायचं म्हणजे बसायचंच असं विधान केलं होतं अगदी उद्धव ठाकरेंनी देखील दिल्लीचं तख्त काबीज करण्याचं स्वप्न उघडपणे बोलून दाखवलं होतं पण या गोष्टीला आता वर्ष झालंय आदित्य ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे असोत सत्य परिस्थिती स्वीकारून त्यांनी अलीकडच्या काळात तरी पंतप्रधान पदाबाबत विधान केलेलं नाहीये पण या काळात थकलेले नाहीये ते संजय राऊत छप्पन आमदारांवरून पंधरा आमदारांवर अठरा खासदारांवरून चार खासदारांवर गाडी आलेली असताना देखील संजय राऊत ठाकरेंना पंतप्रधान करण्याच्या दाव्यावर अजूनही ठाम आहेतच थोडक्यात काय तर राऊतांचा स्वॅग कॉन्स्टंट आहे पण या स्वॅगला काही अर्थ आहे का उद्धव ठाकरे खरंच पंतप्रधान तरी उतरू शकतात का होतील ना होतील तो पुढचा मुद्दा आहे पण विरोधकांचं ठाकरेंच्या नावावर एकमत होईल का देवेगौडा जसे अनपेक्षितरित्या या पदावर जाऊन विराजमान झाले तसं काही होण्याचे किमान चान्सेस तरी आहेत का काय या सगळ्या गप्पा फक्त शेख चिल्लीच्या स्वप्नांसारखे आहेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर या चर्चेत पहिलाच मुद्दा येतो मोदींना पर्याय कोण दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकांमध्ये देखील हाच प्रश्न होता आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा वर्षभराच्या अंतरावर आले आहेत तरी हाच प्रश्न आहे मोदींना पर्याय कोण भारजोडो यात्रेतून वातावरण बदलण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी की गेल्या दोन ते तीन वर्षांमागे प्रचंड आक्रमक असणाऱ्या परंतु सध्या शांत झालेल्या ममता बॅनर्जी की देशव्यापी पक्ष काढून लढण्याची तयारी करत असलेले तेलंगणाचे केसीआर की ठिकठिकाणी भाजपला कडवी झुंज देत किमान जिंकत असणारे केजरीवाल हेच नाही ना तर अगदी आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यापासून ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यापर्यंतची अनेक नावं मोदींना पर्याय म्हणून सातत्याने समोर येत असतात पण एकत्र येण्याची मर्यादा प्रादेशिक राजकारण सत्तेची इच्छा आणि आकांक्षा अशा अनेक गोष्टी या नेत्यांना मर्यादित ठेवताना दिसतात थोडक्यात जिथे एकत्र येण्याच्याच मर्यादा आहे तिथं ठाकरेंचा नंबर कधी आणि कसा लागणार हा प्रश्नच आहे त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकांच्या आधी किमान वर्षभर तरी अगोदर मोदींना पर्याय कोण हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे आता पाहूया हे पक्ष एकत्र येण्याच्या किमान हालचाली तरी करत आहेत का विरोधकांमध्ये दोन पर्याय उभा राहतात एकतर काँग्रेस सह आणि काँग्रेस शिवाय आपसारखी पक्ष काँग्रेसला सोबत घेऊन लढण्यासाठी इच्छुक नाहीये काँग्रेस देखील आपसोबत लढण्यासाठी इच्छुक नाहीये काँग्रेस सोबत लढण्यासाठी अनेक छोटे मोठे पक्ष विरोध करत आहेत कारण पूर्वीपासूनच या पक्षांचा एकमेकांविरोधातला स्टँड राहिलेला आहे जर का काँग्रेस पर्याय देण्याचा विचार झाला आणि काँग्रेसच्या नेतृत्वामध्येच आघाडी सक्षम होत गेली तर मात्र राहुल दुसरा पर्याय समोर येत नाही काँग्रेस देखील राहुल गांधींशिवाय दुसरा पर्याय समोर येऊ देणार नाही पण काँग्रेस शिवाय आघाडी म्हणजेच तिसरी आघाडी प्रबळ होत गेली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह युपीएचे घटक पक्ष तिसऱ्या आघाडीतून मोदींना पर्याय देण्याचा विचार करू लागले तर मात्र उद्धव ठाकरेंचा विचार होण्याचे किमान चान्सेस निर्माण होऊ शकतात इथे उद्धव ठाकरेंचा सामना असू शकतो तो शरद पवार ममता बॅनर्जी के चंद्रशेखर राव अरविंद केजरीवाल एम के स्टॅलिन अशा नावांसोबत आता पाहूया तिसऱ्या आघाडीतून पंतप्रधान पदाचे उमेदवार होण्यासाठी ठाकरेंचे चान्सेस किती आहेत ठाकरेंचं संख्याबळ पाहण्यासाठी देशपातळीवर असणाऱ्या वेगवेगळ्या वेग पक्षांच्या एकूण आमदारांच्या यादीवर आपण नजर टाकूया देशभरात सर्वाधिक आमदार असणारा पक्ष आहे भाजप भाजपचे एकूण एक हजार चारशे एकवीस आमदार भाजपचा विरोधक असणारा काँग्रेस दोन नंबरला असून काँग्रेसचे सहाशे अठ्ठावन्न आमदार आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि आप यांचा नंबर येतो तृणमूलचे दोनशे पंचवीस आणि आपचे एकशे एकसष्ट आमदार आहेत तिसऱ्या आघाडीत ठाकरे गटाचा नंबर लावायचा झाला तर तिसऱ्या आघाडीतील संभाव्य पक्षांचा विचार करता ठाकरे पार क्रमांकावर फेकले गेले पहिल्या पंधरा पक्षांमध्ये होते आता या क्रमांकावर शिंदेची शिवसेना आली आहे त्यांच्यावरती शरद पवारांची राष्ट्रवादी आहे अर्थात तिसरी आघाडी झालीच तर सोबत असणाऱ्या पक्षांमध्ये उद्धव ठाकरे आमदारांच्या संख्याबळात प्रमुख वीस पक्षांच्या देखील मागे पडलेले दिसतात जे आमदारांचं आहे तेच खासदारांचं आहे लोकसभेतील खासदारांचा विचार करता सर्वाधिक तीनशे तीन भाजप त्यानंतर बावन्न जागांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावरती आहे त्यानंतर डीएमके चोवीस खासदारांसह तिसऱ्या क्रमांकावरती आहे तृणमूल काँग्रेस तेवीस खासदारांसह चौथ्या क्रमांकावर आहे वाय एस आर काँग्रेस बावीस जागांसह पाचव्या क्रमांकावर आहे आणि शिवसेना अठरा खासदारांसह सहाव्या क्रमांकावरती होती पण आता शिवसेनेचे चौदा खासदार शिंदेसोबत आहेत तर चार खासदार ठाकरेंसोबत आहेत तिसऱ्या आघाडीतील पक्षांचा विचार करता ठाकरे गट आता राष्ट्रवादी पक्षाबरोबरीने दहाव्या क्रमांकावर फेकला गेलाय संभाव्य तिसऱ्या आघाडीतले ममता बॅनर्जी चंद्रशेखर राव जगनमोहन रेड्डी असे अनेक जण संख्याबळात पुढे आहेत खासदार आणि आमदारांचा संख्याबळ पाहता गेल्या वर्षींपर्यंत ठाकरेंसह संजय राऊत पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत किमान क्लेम तरी करू शकत होते कारण तिसरी आघाडी झालीच असती तर ते किमान पहिल्या दहा पक्षांमध्ये येत होते फुटीनंतर मात्र आमदार असोत की खासदार असोत त्यांचा नंबर हा दहाच्या देखील मागे सरकलाय अशा वेळी ठाकरेंच्या मागे इतर पक्ष उभे राहतील का हा साधा प्रश्न आहे पण तरीही चौथं कारण ठाकरेंच्या संभाव्य पंतप्रधान पदाच्या क्लेमला बळ देतं आणि ते कारण आहे सर्वांसोबत जुळून घेण्याची तयारी भाजपपेक्षा कमी आमदार असूनही शिंदे मुख्यमंत्री होतात एकेकाळी कमी संख्याबळ असूनही देवेगौडा पंतप्रधान झाले होते याच पॅटर्ननुसार कमी संख्याबळ असूनही ठाकरे पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात का हा प्रश्न देखील निर्माण होतो त्यासाठी तिसऱ्या आघाडीला उद्धव ठाकरेंचं नाव किती पूरक ठरू शकतं हे पाहणं गरजेचं आहे ठाकरेंवर भाजपने अन्याय केलाय लोकशाही मोडून ठाकरेंचा पक्ष आपल्या ताब्यात घेतला हे परसेप्शन घेऊन मोदी आणि शहांच्या हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी आम्ही विक्टीम ठरलेल्या ठाकरेंना प्रमुख चेहरा करत असल्याची भूमिका तिसरी आघाडी घेऊ शकेल पण असं करत असताना ठाकरेंचं केंद्रातलं स्थान सक्रिय राजकारण करण्याची मर्यादा आढवी येईल तब्येतीचं कारण पाहता ठाकरे देशभर प्रचार यंत्रणेसाठी किती फिरू शकतात हाही प्रश्न आहेच सोबतच ठाकरे तिसऱ्या आघाडीतील पक्षांसोबत डील करू शकतील का हा देखील महत्वाचा प्रश्न निर्माण होतो अशा अनेक मर्यादांसोबत सर्वात महत्वाची मर्यादा येते ती म्हणजे शरद पवार ठाकरेंना तिसऱ्या आघाडीतून मोठं करण्याचा प्रयत्न करतील का पंतप्रधान होऊ न होऊ पण अशा चर्चा देखील ठाकरेंना बळ देणाऱ्या ठरतील ज्या उद्धव ठाकरेंना केंद्रात बळ देऊ शकतात महाराष्ट्रातून प्रादेशिक पक्ष म्हणून ठाकरेंना बळ देणं म्हणजे तिसऱ्या आघाडीतून महाराष्ट्रातील दुसऱ्या प्रादेशिक पक्षांचं अवमूल्यन होणं हे सोपं गणित आहे अशा वेळी काही केल्या शरद पवार हे होऊ देणार नाहीत या सर्व बाजू पाहता हे स्पष्ट आहे की सध्याच्या राजकीय परिस्थितीत तरी थेट पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून देखील घोषणा करण्या एवढं बळ उद्धव ठाकरेंकडे उरलेलं नाहीये तरी देखील संजय राऊत असा दावा करत असतील तर त्यामागे फक्त आणि फक्त दबाव निर्माण करणारं राजकारण म्हणून पाहता येईल बाकी तुम्ही या राजकारणाकडे कसं पाहता तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर सांगा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका